मुसळधार पाऊस व वालदेवी नदीला आलेल्या पुरामुळे भितगाव बागुलनगर येथे वालदेवी नदीवरील पुलाचा रस्ता खचल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाकडून नदीवरील पूल वाहतुकीस बंद करण्यात आला असला तरी दोरखंड खोलून बॅरिकेड्स बाजूला करून खुल्याम वाहनाची नेआण सुरू आहे. मुसळधार पावसामुळे व धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गेल्या रविवारी वालदेवी नदीला पूर येऊन धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. वालदेवी नदीला पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे विदगाव बागुलनगर येथील नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला लागूनच असलेला रस्ता खचल्याने मोठा खोलगट भाग निर्माण झाला आहे. पुलाच्या एका बाजूच्या भागाची माती मोठ्या प्रमाणात खचली असून दुसऱ्या बाजूची कमी प्रमाणात खचली आहे. दिवसा पुलाच्या रस्त्याचा खचलेला भाग सहजरित्या निदर्शनास येतो, मात्र रात्रीच्या वेळी अंधारात खचलेल्या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण झाला आहे.